हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। अजित पवारांचा अमित शहांसमोर नाराजीचा सूर, विकास निधीमध्ये समानता नाही, अजित पवार गटाचा आरोप, शहांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। 21 तारखेला अजित पवार गटाची बैठक, निधी वाटपासह कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाढल्यानं आमदार नाराज, दादांसमोर भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती। अजित दादा नाराज ते चेहऱ्यावरूनच कळतं, रोहित पवार यांचं वक्तव्य। तर निवडणुकीनंतर दादा शिंदे गटातील काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याचाही दावा। अजितदादा आणि शिंदे गट आधीच भाजपचे गुलाम, त्यांच्यावर कमळाचा शिक्का, राऊतांचा हल्ला बोल, तर राऊतांवर कुणाचा शिक्का, नितेश राणेंचा पलटवार। अजितदादा नेहमीच नाराज, महाविकास आघाडीमध्ये असताना दादा तिजोरी साफ करायचे, पण आता चाव्यास तुमच्याकडे, मग कसल्या तक्रारी करता, विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला। मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे सर्व प्रश्न मिटवतो, सारथीच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य। अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारसाहेब पाठीशी राहतील, बारामतीमधील गोविंद बागेजवळचा बॅनर चर्चेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी, मोबाईलवरून धमकीचा मेसेज, सुरक्षा वाढवण्यासाठी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शरद पवारांचा जातीचा खोटा दाखला भाजपच्या काही लोकांनी पैसे देऊन व्हायरल केला, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। 10% आरक्षणाची मागणी करून जरांगेंनी सरकारला सोपा पेपर दिला, मराठा समन्वयक दिलीप पाटलांची जरांगेंविरोधात भूमिका। अहमदनगरच्या गुहा गावात मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून शाखेचं अनधिकृत बांधकाम सुरू, मुख्यमंत्र्यांचाच अनधिकृत बांधकामाला पाठिंबा, तर राज्याचं काय होणार, आव्हाड यांचा सवाल। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये केंद्राच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर, तर मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार, सूत्रांची माहिती। मुंबई आणि दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, दिल्लीमध्ये AQI 999 तर मुंबईतील 278 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस। मालेगावात टवाळखोरांकडून चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, फटाक्यांमुळे प्रेक्षकांची धावपळ। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।